नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 12वी बोर्डाची पूर्ण प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तर. या डाव्या बाजूला जी आहे ती प्रश्नपत्रिका आहे फेब्रुवारी 2019 बोर्डाची, आणि उजव्या बाजूला जी हे आहेत पिवळ्या भागामध्ये ते त्या प्रश्नपत्रिकेची उत्तर या ठिकाणी दिलेली आहे. तरी मित्रांनो, आपण आज या प्रश्नपत्रिकेचा सविस्तर अभ्यास करू. शेवटपर्यंत ही प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका पहा, तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर आणखीन सविस्तर माहिती घ्यायची असेल तर जाधव ऑनलाइन एज्युकेशन या युट्यूब चॅनलला भेट द्या. त्याच्यावर रायटिंग फोकसची माहिती दिलेली आहे, या सर्व भागाची माहिती दिलेली आहे. चला तर मग आपण पाहूया 12वी बोर्डाची उत्तर पत्रिका प्रश्नपत्रिका कशी लिहावी याबद्दलची. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे 12वीचा फेब्रुवारी 2019 बोर्डाचा पेपर, ज्याच्यामध्ये सेक्शन वन क्वेश्चन वन मध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील एक सीन पॅसेज असतो. हा इथं दिलेला सीन पॅसेज, त्याच्यावरती एक ऍक्टिव्हिटी असते आणि त्या पॅसेजच्या खाली एकूण जवळपास 5 ऍक्टिव्हिटी असतात, अशा एकूण 6 ऍक्टिव्हिटी असतात. हा सीन पॅसेज आहे चूज, A1 ऍक्टिव्हिटी चूज. त्याच्या खाली 4 पर्याय दिलेले आहेत, या 4 पर्यायापैकी योग्य ते 2 पर्याय निवडून काढा असं सांगितलंय, आणि याचं या ठिकाणी उत्तर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा पर्याय बरोबर आहे. हा आहे पहिल्याच पॅसेजचा त्याच्या नंतरचा भाग, आणि त्याच्या खाली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे A2 ऍक्टिव्हिटी कम्प्लीट द फ्लो चार्ट. 2 टेबल रिकामे दाखवलेले आहेत, एक भरून माहिती भरलेला आहे, तर त्याचं उत्तर A2 चं उत्तर अशा पद्धतीनं पॅसेजच्या आधारे लिहून काढायचं. याच पॅसेजवर A3 ऍक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, आणि हा टेबल 2 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि 2 भरलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला ज्या भरलेल्या आहेत त्या आपण लिहायच्या, आणि ज्या आपण भरल्या त्या सुद्धा लिहायच्या आणि त्याला अंडरलाईन करायची. A4 ऍक्टिव्हिटी आहे व्होकॅब्युलरी, इथं 4 शब्द दिले आहेत आणि A कॉलम मध्ये 4 शब्द दिलेले आहेत, आणि त्याच्या अर्थाचे बी कॉलम मध्ये शब्द दिलेले आहेत. याच्या जोड्या अशा पद्धतीने उत्तर पत्रिकेमध्ये लिहून काढायच्या. त्याच्यानंतर A5 पर्सनल रिस्पॉन्स ऍक्टिव्हिटी असते, याच उत्तर विद्यार्थ्यांना आपल्या मनाने लिहावं लागतं. इथं प्रश्न सजेस्ट टू मेजर टू इन्क्रीज द नंबर ऑफ वर्ड, तर विद्यार्थ्यांनी त्याच्या पद्धतीने उत्तर लिहायचं. कोणतंही उत्तर लिहिलं तरी ते ऍक्सेप्ट केलं जातं, फक्त ते विषयाला धरून असायला पाहिजे. A6 ऍक्टिव्हिटी मध्ये ग्रामर असतात, ग्रामर मध्ये 2 वाक्य विचारले जातात आणि त्याची उत्तर या ठिकाणी लिहून दाखवलेली आहेत. हे ग्रामर चे दोन्ही उत्तर या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न पहिला बी असतो ग्रामरचा, त्या ठिकाणी 3 ते 4 वाक्य विचारले जातात, आर्टिकल प्रिपोजिशन पंक्चुएशन आणि डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीचची वाक्य. या ठिकाणी पण वाक्य विचारलेली आहेत, याची उत्तर या ठिकाणी दिलेली आहे. हे डायरेक्ट इनडायरेक्ट वाक्य, याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आता हा झाला प्रश्न पहिला ए. आता प्रश्न दुसरा, आणि हा प्रश्न पहिला ए आणि बी झाला. आता प्रश्न दुसरा ए, या ठिकाणी सुद्धा 15 ते 20 ओळीचा आपल्या पुस्तकातील पॅसेज विचारला जातो. त्याच्यावर सुद्धा 6 ऍक्टिव्हिटी असतात, एक ऍक्टिव्हिटी पॅसेजच्या वर असते, बाकीच्या ऍक्टिव्हिटी पॅसेजच्या खाली असते. या ठिकाणी A1 ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट, फाइंड आउट द करेक्ट स्टेटमेंट अँड राईट देम. या ठिकाणी 2 वाक्य रॉंग आहेत आणि 2 करेक्ट आहेत, तर इथं करेक्ट जी उत्तर आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी आहे A2 कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट, या ठिकाणी हे जे वाक्य दिलेले आहेत या विधाने पूर्ण करा, आणि या ठिकाणी त्याचं उत्तर पूर्ण करून दाखवलेलं आहे. पहिल्याचं उत्तर लिहिलं आणि त्याच्या खाली त्याला अंडरलाईन केली, दुसऱ्याचं उत्तर लिहिलं त्याच्या खाली त्याला अंडरलाईन केली. त्याच्यानंतर A3 ऍक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द टेबल, हा इथं टेबल दिलेला आहे, अपूर्ण टेबल आहे आणि या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे. A4 ऍक्टिव्हिटी आहे व्होकॅब्युलरीची, इथं 4 शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांना विरुद्धार्थी 4 शब्द विचारलेले आहेत, या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे 4 इंच. त्याच्यानंतर A5 ऍक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्सची,
गिव युअर सजेशन दॅट विल हेल्प द पीपल टू मेक महाराष्ट्र प्रोग्रेस प्रॉस्परस. महाराष्ट्राला मराठीचे जर भरभराट करायची असेल तर त्यासाठी दोन उपाय सुचवा. पर्सनल रिस्पॉन्स उत्तर विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्याच्या कोटीनुसार विद्यार्थ्याच्या विचारसरणीनुसार वेगवेगळे येणार आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर दिलेलं नाही. विद्यार्थ्याने त्याच्या पद्धतीने या ठिकाणी उत्तर लिहायचं. ESX ऍक्टिव्हिटी असते ग्रामरची, त्या ठिकाणी दोन ग्रामरचे वाक्य विचारले जातात दोन मार्काला, त्याची उत्तरं इथं लिहून दाखवलेली आहे. हे दोन वाक्य आणि त्याची उत्तरं इथं. आता प्रश्न दुसरा बी नोट मेकिंगचा. या ठिकाणी पुस्तकाच्या बाहेरचा एक 15 ते 20 ओळीचा पॅसेज दिला जातो आणि त्याचे नोट मेकिंग आपल्याला इथं दिलंय त्या पद्धतीनं लिहायचं असतं. तर ह्या सर्व गोष्टी पॅसेजच्या आधारे लिहायच्या आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं अंडरलाईन केलेले आहे त्या पद्धतीनं तुम्ही ज्या नवीन गोष्टी लिहिणार आहात त्याला अंडरलाईन करायची. आता प्रश्न तिसरा ये. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं जर तुम्हाला आणखीन उत्तर पाहिजे असेल तर आपण जाधव ऑनलाईन युट्यूब चॅनलला, जाधव ऑनलाईन एज्युकेशन या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि त्या चॅनलवर या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं लिहायचं हे सविस्तरपणे मी सांगितलेलं आहे. आता पाहूया प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा ये मध्ये असतो पुस्तकाच्या बाहेरचा अनसीन पॅसेज. त्याच्यावर आधारित सुद्धा एकूण 6 ऍक्टिव्हिटी असतात. एक ऍक्टिव्हिटी पॅसेजच्या वर असते आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटी पॅसेजच्या खाली असतात. 5 एकूण ऍक्टिव्हिटी असतात 6. या पहिल्या ऍक्टिव्हिटीचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. पहिली ऍक्टिव्हिटी टेबल दिलेला आहे आणि हा टेबल या ठिकाणी कम्प्लीट करून दाखवलेला आहे. त्याच्यानंतर A2 ऍक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द ट्री डायग्राम. या ठिकाणी ट्री डायग्राम दिलेला आहे आणि हा ट्री डायग्राम या ठिकाणी मी कम्प्लीट करून दाखवलेला आहे. त्याच्यानंतर A3 ऍक्टिव्हिटी आहे फाइंड आउटची. फाइंड आउट म्हणजे या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट ऍटलिस्ट 2 एक्झाम्पल फ्रॉम द पॅसेज टू प्रूव धी स्टेटमेंट. हे वर जे दिलेलं विधान आहे या विधानाचं समर्थन करणारे पॅसेज मधून दोन उदाहरणं शोधून काढायची. या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट मध्ये 3 उदाहरणं दिलेली दिसतील. A4 ऍक्टिव्हिटी आहे व्होकॅब्युलरीची. या ठिकाणी हे व्होकॅब्युलरी म्हणजे या शब्दांना पॅसेज मधून शब्द शोधून काढायचे. या ठिकाणी हे पॅसेज मधून शब्द शोधून काढून दाखवलेले आहेत आणि या ठिकाणी पण लिहून दाखवलेले आहेत. A5 ऍक्टिव्हिटी असते पर्सनल रिस्पॉन्स ची. या ठिकाणी हा जो पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे सोमत, विद्यार्थ्यांनी त्याच्या पद्धतीनं सोमत लिहून काढायचं असतं पर्सनल रिस्पॉन्स मध्ये 5 ते 6 ओळीमध्ये. प्रश्न 6 A6 ऍक्टिव्हिटी असते ग्रामरची. याच्यामध्ये दोन वाक्य विचारले जातात. या ठिकाणी दोन वाक्य विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा आपल्याला पासिंग साठी आवश्यक असणारा हा भाग आहे प्रश्न तिसऱ्या मधला बी समरी रायटिंग. हा जो प्रश्न तिसरा ए मध्ये जो पॅसेज दिलेला या ठिकाणी क्वेश्चन 3A मध्ये जो पॅसेज दिलेला असतो या इथून पॅसेज सुरू झालेला आहे. हॅव यू एव्हर सीन वंडर्ड व्हाय सोल्जर्स आर ऑलवेज क्लॅड इन ग्रीन पासून इथपर्यंत नोटिस बाय द प्रेडेटर्स द हेन्स हेल्प टू देम टू एस्केप. हा पॅसेज दिलेला आहे. या पॅसेजची समरी आपल्याला या ठिकाणी जो बी प्रश्न या ठिकाणी याची समरी लिहायची असते. हा जो भाग आहे या ठिकाणी मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यांचा विचार करायचा आणि इथं जर समजा 12 ओळी असतील तर आपण या 12 ओळींमधून महत्वाच्या 4 ओळी समरी म्हणून लिहायच्या. आणि समरी लिहित असताना समरीला टायटल लिहायला विसरायचं नाही. टायटल हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतर प्रश्न 4 असतो पोएट्रीचा. 8 मार्कासाठी आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता दिलेली असते आणि त्याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटी असतात. 4 एका ऍक्टिव्हिटीला येतात 2 गुण. आणि इथं हे पहिली ऍक्टिव्हिटी वेबची या ठिकाणी दिलेली आहे आणि याचं उत्तर या ठिकाणी सोडून दाखवलेले. त्याच पद्धतीनं दुसरी ऍक्टिव्हिटी A2 ऍक्टिव्हिटी असते पोएटिक डिव्हायसेस. या ठिकाणी पोएटिक डिव्हायसेस विचारले फिगर्स ऑफ स्पीच आणि या A2 ऍक्टिव्हिटीचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. A3 ऍक्टिव्हिटी असते पर्सनल रिस्पॉन्स की सजेस्ट टू सोल्युशन टू अवॉइड वॉर्स. इथं आपल्याला पर्सनल रिस्पॉन्स उत्तर आपल्या मनाने लिहायचं असतं. आणि A4 ऍक्टिव्हिटी असते क्रिएटिव्हिटीची. या ठिकाणी आपल्याला आपल्या स्वतः कविता तयार करायची असते किंवा ओळी दिलेल्या असतात त्या मध्ये कविता ओळी मिळवायच्या असतात. आणि या ठिकाणी तुम्हाला नवीन कविता बनवायला सांगितलेली आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही कविता त्या विषयाला अनुसरून जर तयार केली तर ते उत्तर गृहित धरलं जातं. त्याच्यानंतर हे आहे सेक्शन 3 रॅपिड रिडिंग सेक्शन. हा पण अतिशय महत्वाचा भाग आहे. आपल्याला पास होण्यासाठी मदत करतो. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 4 धडे शेवटी रॅपिड रिडिंग म्हणून त्यातला हा एक उतारा येतो आणि त्याच्या खाली 2 ऍक्टिव्हिटी असतात A1 आणि A2.
A1 ऍक्टिव्हिटी मध्ये प्रश्नाच्या स्वरूपात ऍक्टिव्हिटी विचारल्या जातात आणि A2 ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला जो पॅराग्राफ दिलेला आहे त्या ठिकाणी बऱ्याच पद्धतीनं उत्तर विचारलं जातं. या ठिकाणी राईट अँड इमॅजिनरी एंडिंग अशा पद्धतीनं पॅसेज लिहा का त्याचा काल्पनिक शेवट करा, त्याला 2 मार्क असतात. त्या पॅसेज वाचून आपण त्याचं उत्तर लिहून काढायचं. त्याच्यानंतर प्रश्न पाचवा बी आहे, हा सुद्धा रॅपिड रिडिंग वरच आधारित प्रश्न असतो. याला पण 4 मार्क असतात. याला याच्यावर आधारित 2 ऍक्टिव्हिटी असतात. या ठिकाणी हे बघा, B1 आणि B2 ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. B1 ऍक्टिव्हिटीचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि B2 ऍक्टिव्हिटी कन्वर्ट डायलॉग इन टू अ स्टोरी. ज्यावेळेस या ठिकाणी डायलॉग विचारला जातो, डायलॉग दिलेला असतो, त्यावेळी याचा पॅसेज करा म्हणून विचारला जातो. आणि ज्यावेळेस हा पॅसेज असतो त्यावेळेस त्याचं रूपांतर डायलॉग मध्ये करायला सांगितलेलं जातं. तर इथं हा पॅसेज आहे, पॅसेज मध्ये काही कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरचा आधार घेऊन आपल्याला या ठिकाणी त्याचा डायलॉग तयार करावा लागेल. आता पाहूया सेक्शन 4 रिटन कम्युनिकेशन. हा अतिशय महत्वाचा 12वी बोर्डाच्या परीक्षेतील भाग आहे. प्रश्न 6A मध्ये 2 प्रश्न विचारले जातात पत्राचे, त्यापैकी एकाचं उत्तर आपल्याला लिहायचं असतं. आणि या ठिकाणी याची सुद्धा जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची असेल तर जाधव ऑनलाईन एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर हेड लेटर कसे लिहायचे त्याच्या उदाहरणाचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तरी तुम्ही या चॅनलवर याचा अभ्यास करा. त्याच्यानंतर प्रश्न 6B विचारला जातो, टुरिस्ट लिफलेट आणि रिपोर्ट रायटिंग, किंवा या ठिकाणी न्यूज पेपर विचारले जाऊ शकते आणि लिफलेट जागेवर अपील विचारलं जाऊ शकतं. याची आपल्याला जर सविस्तर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या चॅनल वर जा आणि तुम्ही याची सविस्तर माहिती दिलेली आहे ती घ्या. याला सुद्धा 4 मार्क असतात, याला सुद्धा 4 मार्क असतात. त्याच्यानंतर प्रश्न 6C असतो, व्ह्यू काउंटर व्ह्यू आणि इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इथं एखाद्या विषयाचं समर्थन करणारे मुद्दे दिले गेलेले असतात, त्याच्या विरोधी मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे असतात. आणि त्याला ऑर असतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. या ठिकाणी ही ट्री डायग्रामच्या स्वरूपात माहिती दिलेली, कधी टेब्युलर डायग्रामच्या स्वरूपात माहिती दिली जाते, कधी पाय चार्टच्या स्वरूपात माहिती दिली जाते, त्याचं पॅसेजच्या स्वरूपामध्ये रूपांतर तुम्हाला करावं लागतं. याला 4 मार्क असतात. याची सुद्धा माहिती जाधव ऑनलाईन एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर सविस्तरपणे दिलेली आहे. तुम्ही त्या चॅनलला भेट द्या आणि ती माहिती मिळवा. आता हा शेवटचा प्रश्न असतो इंटरव्ह्यू क्वेश्चन आणि स्पीच रायटिंगचा. इंटरव्ह्यू क्वेश्चनची सुद्धा जाधव ऑनलाईन एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर सविस्तर त्याची माहिती दिलेली आहे. मित्रांनो त्या चॅनलला भेट द्या आणि ते प्रश्न कसे लिहायचे, भाषण कसं तयार करायचं याची सुद्धा माहिती युट्यूब चॅनलवर दिलेली आहे. तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुम्हाला 12वीच्या बोर्डासाठी हार्दिक शुभेच्छा. तर हे